आधी गॅसवर मी हे एक पॅन ठेवलेलं आहे. या पॅनमध्ये आता आपण थोडं तेल घालूया. तेल गरम होईस्तवर मी तुम्हाला हे बाकीचं साहित्य दाखवते. कांदा, लसूण, खोबरं याचं हे वाटण मी करून घेतलं आहे. यामध्ये थोडी लाल मिरची, जिरं आणि मीठ एवढंच टाकलेलं आहे. कांदा, खोबरं, लसूण चांगलं भाजून घ्यायचं. मिक्सरमध्ये टाकून त्यात थोडी लाल मिरची किंवा तिखट घालायचं, किंचित मीठ घालायचं आणि छान वाटून घ्यायचं. गार्निशिंगसाठी ही कोथिंबीर आणि ही डाळ मी एक तास चांगली भिजवली आणि मग ती घट्ट वाटून घेतली. या डाळीमध्ये अजिबात पाणी नाही. या डाळीमध्ये थोडं मीठ, किंचित हिंग आणि कोथिंबीर. बाकी या डाळीत काही घालायचं नाही आहे, कारण याच डाळीच्या चुबुकवड्या आपल्याला आता त्या पाण्यामध्ये सोडायच्या आहेत. मोहरी चांगली तडतडली की मग याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आणि तिखट वगैरे काही घालायची आपल्याला गरज नाही आहे. किंचित हळद घालायची की मोहरी तडतडते, म्हणून यावर मी झाकण ठेवलं आहे. यात मी थोडं हिंग घालणार आहे आणि हळद घालणार आहे. हिंग हळद घालून झाल्यावर तुम्हाला दाखवलेलं हे कांदा, खोबरं, लसूण, लाल तिखट आणि जिरं याचं वाटण मी या तेलात घालत आहे. थोडंसं तेल जरा मी जास्त टाकलंय, म्हणजे 3 ते 3.5 चमचे तेल यामध्ये घातलं आहे. आता हे वाटण तसंही आपण कांदा खोबरं थोडं तेलात घालून वाटतोच, पण हे वाटण सुरुवातीला तेल पितं आणि नंतर तेल सोडतं. म्हणून जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत याला छान शिजू द्यायचं, तेलामध्ये छान खदखदू द्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये गरम पाणी ओतायचं. याच्यावर थोडं झाकण ठेवून जरा आपण हे वाटण चांगलं शिजून देऊ. ही एक पारंपरिकच रेसिपी आहे. खूप लोक कधी कधी चण्याची डाळ भिजवायचा कंटाळा आला म्हणून मग बेसन भिजवतात, पण मग ते गोळ्याची आमटी होते, त्यात चुबुकवड्या होत नाही. आणि चुबुकवड्या या डाळीच्याच असतात. आता याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळं व्हेरिएशन पण करू शकता. तुम्हाला अख्खी चण्याची डाळ नसेल खायची तर मसूर किंवा मूग डाळ असते ती जेव्हा आपण म्हणजे त्याचं काही तळणाचा पदार्थ करतो तो कडक होतो. म्हणून थोडीशी मुगाची डाळ, थोडी चण्याची डाळ असं जरी घातलं तरी त्या चुबुकवड्या चांगल्या होतात. घरात कधी कधी खूप सारी चण्याची डाळ नसते, मग त्यावेळेससुद्धा थोडी मसूर किंवा मुगाची डाळ यात ॲड करून गरम एक तास गरम पाण्यात भिजवून मग त्याच्या चुबुकवड्या केल्या तर चालतात. आता या वाटणाला छान तेल सुटतं आहे. वाटणाचा खमंग वास साऱ्या घरभर पसरलेला आहे. पुन्हा एकदा हे वाटण थोडंसं परतवून घेते. आता यात मी पाणी घालणार आहे. या पाण्यामध्ये पाण्याच्या अंदाजाने मीठ घालायचं, कारण आपण वाटणातही मीठ घातलं
आणि जी चण्याची डाळ आपण घट्ट दळून घेतली त्यामध्ये थोडं हिंग मीठ आणि कोथिंबीरही घातली आहे, म्हणून आता यात फक्त पाण्याच्या अंदाजाने मीठ घालायचं। थोडं मीठ मी यात घालते। वाटणाला उकळी आल्याशिवाय किंवा या पाण्याला वाटण घातलेल्या पाण्याला उकळी आल्याशिवाय यामध्ये चुबुकवड्या सोडू नये। चुबुकवड्या मोठ्या मोठ्या सोडू नये, अगदी छोट्या छोट्या बारीक असे गोळे। साधारणपणे बोर गावरान बोर छोटं बोर असतं, त्या बोराच्या साईजच्या वड्या यात सोडायच्या, कारण त्या शिजून चांगल्या मोठ्या होतात। म्हणून या वाटणाला चांगली उकळी येऊ देते आणि मग त्याच्यामध्ये मी या चुबुकवड्या सोडते। ही चुबुकवडी आपण जेव्हा त्या उकळीमध्ये टाकतो तेव्हा ती खाली जाते आणि थोडी मग वर येते शिजून आणि ती आपल्याला दिसते। या पद्धतीने हा गोळा हातात घ्यायचा आणि मग याच्या वड्या छोट्या छोट्या वड्या या पाण्यामध्ये सोडायच्या। पाण्याला छान उकळी आली आहे, या पाण्यात आता मी वड्या सोडत आहे। लक्षात ठेवा, या वडीमध्ये जर पाणी जास्त झालं तर अक्षरशः पिठल्यासारखं ते होतं, ती वडी शिजून लवकर वर येत नाही आणि म्हणून आपल्याला या उकळत्या पाण्यातच वड्या सोडताना थोडं हातावर येते, पण त्याची काळजी आपण बायका घेऊ शकतो कारण आपल्याला छोट्या छोट्या मोठ्या चटक्यांची वाफेची सवय असते। हे बघा, ही वडी अशी शिजते। वड्या याच्यात टाकल्याबरोबर लागलीच त्याला चमचा लावायची घाई करू नये। हे बघा, ह्या वड्या आता बाजूला थोड्या थोड्या तरंगताना दिसतात आहेत, या आपोआपच शिजून वर येतात। तुम्हाला हवं तर तुम्ही असं गोल गोल पण करून टाकू शकता, पण हे वाटण हे पाणी जे आहे हे उकळलेलं असतं आणि त्याच्यात भरभर वड्या सोडल्यावर त्या अशा एकदम वर येतात। आता आपल्या सगळ्या चुबुक वड्या सोडून झालेलं आहे, साधारणपणे या अशा वर येतात। हा रस्सा याला ठेवायचाच, कारण चुबुक वड्यानंतर सुद्धा हा रस्सा पितात। चुबुकवड्यांचा खमंग वास साऱ्या घरभर सुटलेला आहे। हे बघा, ह्या चुबुकवड्या अशा होतात। एक चुबुकवडी काढून आपण बघूया ती शिजली का। थोडी शिजायची आहे,
थोडंसं आणखीन याला झाकण ठेवून शिजवून घेऊया. साधारणपणे कुठलाही डाळीचा पदार्थ असतो की ऊत जातो म्हणून थोडीशी जागा त्याला ठेवायची. या चुबुक वड्या आता झालेल्या आहेत. अतिशय तिखट हा पदार्थ होतो म्हणून एकदम तिखट लागू नये म्हणून थोडा मी चिंचेचा कोळ टाकत आहे. चिंचेचा कोळ टाकून एकदा मी या चुबुक वड्या हलवून घेतल्या. चुबुक वड्यांची रेसिपी खूप सुंदर दिसते आणि खायला सुद्धा अतिशय चविष्ट लागते. आपल्या चुबुक वड्या तयार झालेल्या आहेत. यावर थोडी कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकू. नमस्कार. मी आज केलेल्या चुबुकवड्या तुम्ही जरूर करून पहा. तुम्हाला आवडल्या तर मला तसं जरूर कळवा. पण हा अतिशय गावरान पदार्थ आहे. याच्यामध्ये जास्त काहीच लागत नाही. घरामध्ये लसूण कांदा तर असतोच. कोथिंबीर हवी तर टाका नाही तर टाकू नका. पण याच्यामध्ये धणे पूड जिरे पूड वगैरे हे काहीही करायचं नाही. कारण आपण वाटणामध्ये डाळीच्या वाटणामध्येच थोडंसं किंवा जे मसाल्याचं वाटण करतो कांदा खोबरं लसूण आणि मी त्याच्यात जिरटा सांगितलं होतं ते याची ओरिजिनल असल चव अशी खूप छान लागते. एकदा त्या चुबुक वड्यांचा व्ह्यू बघा. धन्यवाद. तुम्ही चुबुक वड्या बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.